डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, याच्या नावातच सर्व काही इन्फॉर्मेशन्स आहे. डिप्रेशन्स मीन्स लोअर डाऊन, म्हणजे कमी होणे, बघा लक्षात ठेवायचं आहे. लोअरिंग द फ्रीजिंग पॉईंटही म्हणू शकतो आपण, तर फ्रीजिंग पॉईंट कमी होणार आहे. आता ॲक्च्युली ही सुद्धा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवरच डिपेंड आहे. तर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट हे आपण क्रायोस्कोपीसुद्धा म्हणतो, या कन्सेप्टला क्रायोस्कोपी म्हणत असतात. आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आपण मॅथेमॅटिकली डेल्टा टी एफ, डेल्टाचं मिनिंग होत असते चेंज, म्हणजे दोन गोष्टीमधला चेंज, याच्यासाठी आपण डेल्टा ही टर्म वापरत असतो, आणि फ्रीजिंग पॉईंट चेंज. आता बेसिकली आपण जर एक बीकर घेतला आहे आणि या बीकरमध्ये प्युअर वॉटर जर घेतला, बघा लक्षात ठेवा, एक बीकर घेणार आहोत आपण. ॲक्च्युली पहिल्यांदा आपण फ्रीजिंग पॉईंट ही डेफिनेशन समजून घेणार आहोत. तर फ्रीजिंग पॉईंट समजून घेण्यासाठी आपल्याला एक बीकर घ्यावं लागेल, त्या बीकरमध्ये आपण प्युअर वॉटर घेऊ, प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे मी एक प्युअर सॉल्व्हंट घेतो आणि प्युअर सॉल्व्हंट जे आपल्याला माहिती आहे ते सॉल्व्हंट घेऊ आपण, वॉटर. आता सर्वांना माहिती आहे जेव्हा रूम टेम्परेचर असेल तर त्यावेळेस या वॉटरचं काही ना काही वेपर प्रेशर असेल, P01, प्युअर वॉटरचं वेपर प्रेशर P01 असेल, आहे की नाही. आता हे जेव्हा लिक्विड आहे रूम टेम्परेचरला, तर आपल्याला काय करावं लागेल की याचं टेम्परेचर डिक्रीज करावं लागणार आहे, तर यांचं काहीतरी वेपर प्रेशर आहे माहिती आहे आपल्याला, आहे की नाही. आता जसं जसं आपण याचं टेम्परेचर काय करणार आहोत, डिक्रीज करणार आहोत, टेम्परेचर डिक्रीज करणार आहोत, तर तसं तसं याचं वेपर प्रेशरही काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. त्यानंतर एक स्टेज येईल की ज्या स्टेजला या लिक्विडचं वेपर प्रेशर टेम्परेचर कमी झाल्यामुळं हे लोअर लोअर होत जाईल, आणि याचं वेपर प्रेशर एक्झॅक्टली त्याच लिक्विडच्या ओन सॉलिडच्या वेपर प्रेशर एवढं होईल. ते जे टेम्परेचर आहे, ज्या टेम्परेचरला या लिक्विडचं वेपर प्रेशर त्याच्या ओन सॉलिडच्या वेपर प्रेशर एवढं होते, त्यावेळेस हे लिक्विडचे मॉलिक्यूल सॉलिडमध्ये कन्वर्ट होणं स्टार्ट होतील, त्याला आपण त्याचा काय म्हणत असतो, फ्रीजिंग पॉईंट म्हणत असतो. काय म्हणत असतो, फ्रीजिंग पॉईंट. म्हणजे द टेम्परेचर ॲट विच द वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ इट्स ओन सॉलिड, त्याच्याच ओन सॉलिडच्या वेपर प्रेशर एवढं जेव्हा त्यांचं वेपर प्रेशर होईल, ज्या टेम्परेचरला असं होणार आहे, तर त्या टेम्परेचरला आपण त्या लिक्विडचा काय म्हणत असतो, फ्रीजिंग पॉईंट म्हणत असतो. तर म्हणून फ्रीजिंग पॉईंटसाठी एक एक्सप्लेनेशन देण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे इथे, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर फ्रीजिंग पॉईंट ची डेफिनेशन्स आपण जेव्हा करू, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की एक प्युअर लिक्विड घेणार आहोत आपण, आणि या प्युअर लिक्विडचं काही ना काही वेपर प्रेशर असेल, बरोबर आहे की नाही, याचं काही ना काही वेपर प्रेशर असेल P01, आणि जसं जसं आपण यांचं टेम्परेचर डिक्रीज करू, जसं जसं आपण यांचं टेम्परेचर डिक्रीज करू, आहे ना, तर टेम्परेचर डिक्रीज केल्यामुळं यांचं जे वेपर प्रेशर आहे ते एक्झॅक्टली त्यांच्या ओन सॉलिडच्या वेपर प्रेशर एवढं होईल. सॉलिडचं वेपर प्रेशर निग्लिजिबली झिरोच म्हणतो आपण, आहे ना, त्याचे मॉलिक्युल्स ओलाटाईल होण्याची टेंडन्सी कमी राहणार आहे, झिरोच राहणार आहे. म्हणजे एक्झॅक्टली त्या लिक्विडचं वेपर प्रेशर हे टेम्परेचर कमी केल्यामुळं कमी कमी होत जाईल, आणि त्याचं वेपर प्रेशर त्याच्याच ओन सॉलिडच्या वेपर प्रेशर एवढं जेव्हा होईल, बघा ह्या सॉलिडच्या वेपर प्रेशर एवढं जेव्हा होईल, तर त्या टेम्परेचरला, ज्या टेम्परेचरला ही घटना होणार आहे ना, तर त्या टेम्परेचरला त्या लिक्विडचा काय म्हणत असतात, फ्रीजिंग पॉईंट म्हणत असतात. जसं आपण प्युअर वॉटर घेतला, तर या प्युअर वॉटर जर घेतलं असतं, तर प्युअर वॉटरचं जर आपण वेपर प्रेशर सुरुवातीला रूम टेम्परेचरला जास्त राहील, पण यांचा फ्रीजिंग पॉईंट जर म्हटलं, तर प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट T0F जर आपण डिनोट केला, तर हे प्युअर वॉटर आहे, तर यांचा फ्रीजिंग पॉईंट आपण डिग्रीमध्ये घेतला तर 0 degree राहील, किंवा केल्विनमध्ये घेतला तर 273 kelvin राहील, आहे की नाही. आणि या टेम्परेचरला एक्झॅक्टली 0 degree टेम्परेचरला किंवा 273 kelvin टेम्परेचरला या वॉटरचं जे वेपर प्रेशर आहे, प्युअर वॉटरचं जे वेपर प्रेशर आहे ते एक्झॅक्टली, आहे की नाही, या लिक्विड वॉटरचं जे वेपर प्रेशर आहे ते एक्झॅक्टली किती टेम्परेचरला, 0 degree टेम्परेचरला किंवा 273 kelvin टेम्परेचरला त्याच्याच ओन सॉलिडच्या वेपर प्रेशर एवढं होऊन जाईल,
है कि नाही, किती टेम्परेचरला पण 0 डिग्रीला किंवा 273 केल्विन टेम्परेचरला. आणि म्हणून प्युअर वॉटरचा फ्रीझिंग पॉईंट 0 डिग्री किंवा 273 केल्विन असं म्हणत असतो आपण. पण आता हे झाली आपली याची डेफिनेशन्स कशाची, फ्रीझिंग पॉईंटची. आणि म्हणून फ्रीझिंग पॉईंटची डेफिनेशन्स आपण केली, द टेम्परेचर ॲट विच द वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ करस्पॉन्डिंग सॉलिड इज कॉल्ड ॲज फ्रीझिंग पॉईंट ऑफ लिक्विड. आणि हे जे फ्रीझिंग पॉईंट आहे प्युअर लिक्विडचा, तर ते एक्झॅक्टली प्युअर असेल तर त्याचा जो फ्रीझिंग पॉईंट आहे तो फिक्स असते. त्याच्यामुळे एखाद्या लिक्विडची प्युरिटी चेक करण्यासाठी सुद्धा आपण फ्रीझिंग पॉईंट किंवा क्रायोस्कोपी कन्सेप्ट वापरू शकतो. कारण तो जेव्हा प्युअर अवस्थेत असेल, जसं वॉटरसुद्धा प्युअर असेल, त्यामध्ये कोणताही सोल्यूट ॲड केलेला गेलेला नसेल, तर एकदम प्युअर वॉटरच असेल, तर त्या प्युअर वॉटरचा फ्रीझिंग पॉईंट 0 डिग्री असतो किंवा 273 केल्विनला ते पूर्ण लिक्विड सॉलिडमध्ये कन्वर्ट होते. कारण त्या टेम्परेचरला त्याचं स्वतःचं वेपर प्रेशर एक्झॅक्टली आईसचं वेपर प्रेशर म्हणजे सॉलिड अवस्थेत जे वेपर प्रेशर असते तेवढं होते. आणि म्हणून प्युअर वॉटरचा फ्रीझिंग पॉईंट 0 डिग्री आहे की नाही, असं कोणत्याही लिक्विडचं असते. आता प्रत्येक लिक्विडचा फ्रीझिंग पॉईंट अलग अलग राहणार आहे, बरोबर आहे. पण तो जर प्युअर अवस्थेत असेल तर त्याचा फिक्स फ्रीझिंग पॉईंट असतो, जर तो प्युअर असेल तर. आता दुसरी गोष्ट महत्वाची की मला आता या वॉटरला 0 डिग्रीला फ्रीज होऊ द्यायचं नाही. समजलं लक्षात आलं का? आता आपण याचा फ्रीझिंग पॉईंट आपण लोअर करू, म्हणजे 0 डिग्रीला किंवा 273 केल्विन टेम्परेचरला हे वॉटर फ्रीज नाही झालं पाहिजे. आणि मग असं करण्यासाठी आपण याचा फ्रीझिंग पॉईंट लोअर करणार आहोत. तर म्हणून आता नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत, लोअरिंग फ्रीझिंग प्रेशर, फ्रीझिंग पॉईंट, सॉरी, लोअरिंग फ्रीझिंग पॉईंट, किंवा आपण त्यालाच काय म्हणू, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. आता मला फ्रीझिंग पॉईंट कमी करायचा आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल समजावून सांगतो. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की एक प्युअर एक बिकर घेतला आहे आपण, आणि या बिकरमध्ये एक प्युअर वॉटर घेतला आपण. बघा, हे बिकर जर घेतलं आणि या बिकरमध्ये आपण प्युअर वॉटर घेतलेलं आहे, तर या प्युअर वॉटरचा फ्रीझिंग पॉईंट तुम्हाला माहिती आहे की हे प्युअर वॉटर फॉर्म, प्युअर फॉर्ममध्ये वॉटर घेतलेलं आहे, म्हणजे याच्यात दुसरा सोल्यूट कोणताच नाही, फक्त वॉटरचे मॉलिक्युल आहे. तर एक्झॅक्टली हे जेव्हा असेल तर त्यावेळेस याचा प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीझिंग पॉईंट म्हणजे वॉटरचा फ्रीझिंग पॉईंट फिक्स असेल, जसं 0 डिग्रीमध्ये किंवा केल्विनमध्ये 273 केल्विन असेल, बरोबर आहे की नाही. आता जर आपण काय केलं की मला हे सॉल्व्हंट म्हणजे ह्या वॉटरचा फ्रीझिंग पॉईंट म्हणजे वॉटरला 0 डिग्रीला सॉलिडमध्ये कन्वर्ट होऊ द्यायचं नाही, आहे की नाही, मग मी या वॉटरमध्ये काय करतो, नॉन ओलाटाईल सोल्यूट. कारण हे जेव्हा प्युअर अवस्थेत असेल तर त्याचा वेपर प्रेशर सुरुवातीला P01 असेल, आणि जसं जसं आपण टेम्परेचर कमी करू तर त्याचं एक्झॅक्टली वेपर प्रेशर त्याच्या ओन सॉलिडच्या वेपर प्रेशरला 0 डिग्रीला होईल. पण आता एक्झॅक्टली मला हे जे लिक्विड आहे म्हणजे वॉटरच आहे, या वॉटरला 0 डिग्रीला फ्रीज होऊ द्यायचं नाही. बघा लक्षात ठेवायचं आहे, हेच वॉटर घेतलं आता मी, पण या वॉटरला मला 0 डिग्रीला फ्रीज होऊ द्यायचं नाही. मग आता 0 डिग्रीला जर फ्रीज होऊ द्यायचं नसेल तर मी काय करतो, याच्यात मी नॉन होलाटाईल सोल्यूट ॲड करतो. काय करतो? नॉन होलाटाईल सोल्यूट ॲड करतो. आता नॉन होलाटाईल सोल्यूट म्हणजे आपण जनरली या चॅप्टरमध्ये 3 सोल्यूट आपण वापरणार आहोत. एक तर युरिया वापरतो आपण, त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 60 ग्रॅम, किंवा ग्लुकोज वापरतो, आहे की नाही, ग्लुकोजचा मॉलिक्युलर वेट आहे 180 ग्रॅम, किंवा आपण शुक्रोज वापरतो. हे कोणतंही नॉन होलाटाईल सोल्यूट आपण जर याच्यात काय केलं, ऍड केलं, तर काय होईल, याचं जे ओरिजिनल वेपर प्रेशर होतं जे प्युअर अवस्थेत होता P01, ते काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बिकॉज दिस नॉन होलाटाईल सोल्यूट डिप्रेस द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर कमी करते आपल्याला माहिती आहे की नाही. जे काही लोअरिंग वेपर प्रेशर असेल तर प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त होतं आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी असते, हे माहिती आहे तुम्हाला. नॉन होलाटाईल सोल्यूट ॲड केल्यामुळं याचं वेपर प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आता जसं जसं आपण याला, या लिक्विडला आपण काय करू, म्हणजे याच्यात वॉटर आहेच, प्युअर वॉटरचा होतंच, त्याच्यात मी सोल्यूट ॲड केले आपण आता नॉन होलाटाईल, त्याच्यामुळे याचं वेपर प्रेशर डिक्रीज झालं. आता याचा जर फ्रीझिंग पॉईंट आपण कॅल्क्युलेट केला, फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्युशन म्हणणार आहोत आपण,
तर तो आता 0 डिग्रीला फ्रीज होणार नाही, तो लोअर दॅन 0 डिग्रीला फ्रीज होईल. आता हे वॉटर जे आहे सॉल्व्हंट याच्यातलं लोअर दॅन 0 डिग्रीला फ्रीज होईल, किंवा 273 केल्विन टेम्परेचर, लोअर दॅन 273 केल्विनला फ्रीज होईल. ते डिपेंड आहे की तुम्ही इथे हे जे सोल्यूट ऍड केलं याचं अमाऊंट किती याच्यात ऍड केलेलं आहे, त्याच्यावर त्याचा फ्रीजिंग पॉईंट किती कमी होणार आहे हे डिपेंड आहे. आणि म्हणूनच ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी राहणारच आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, कारण इथे जितके सोल्यूटचे पार्टिकल्स याच्यात सॉल्व्हंटमध्ये येणार आहे तितका तो वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट काय करेल, डिक्रीज करेल, आणि त्यालाच आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणत असतो. आता बेसिकली जे सॉल्व्हंट होतं आपलं वॉटर, त्या वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट कोणाचा जास्त राहणार आहे, त्याच्या प्युअर अवस्थेत असताना तो फ्रीजिंग पॉईंट जास्त राहणार आहे. म्हणून आपण काय लिहिणार आहोत, फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन हे कमी राहणार आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आणि हा फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट असा होता, आहे की नाही. म्हणून त्या सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे ते जर आपल्याला किती डिक्रीज करायचा आहे, ते त्याच्यात आपण किती सोल्यूट पार्टिकल ऍड करतो त्याच्यावर डिपेंड आहे, त्यालाच म्हणत असतो आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. साध्या भाषेत जर बोलायचं असेल तर मला वॉटरला, प्युअर वॉटरला फ्रीज जेव्हा होते तेव्हा तो 0 डिग्रीला होते, पण मला आता जर वॉटरला 0 डिग्रीला फ्रीज होऊ द्यायचं नसेल, त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरला तो फ्रीज झाला पाहिजे, म्हणजे आईसमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे, तर मी काय करणार आहोत, त्याच्यात नॉन होलाटाईल सोल्यूट ऍड करणार आहोत. असं काही नाही, तुम्ही मीठ सुद्धा टाकू शकता, एरिसीएल, तो जास्त फ्रीजिंग करेल, त्याला त्याच्याही पेक्षा जास्त फ्रीजिंग करेल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? अशा प्रकारे मी जे काय बोललो ते लक्षात आलं तुम्हाला? म्हणून याच्यावरूनच आपण याची डेफिनेशन्स केलेली आहे. इट इज द डिफरन्स इन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट काय असणार आहे, डेल्टा टी एफ इज, इट इज द डिफरन्स इन फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, जो प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट जास्त असते, अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. आणि म्हणून डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट मॅथमॅटिकली आपण कसं लिहिणार आहोत, इट इज रिप्रेझेंटेड ॲज डेल्टा टी एफ. आणि म्हणून डेल्टा टी एफ जे आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज नथिंग बट आपण काय म्हणणार आहोत, फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, जो प्युअर सॉल्व्हंट असते त्यांचा फ्रीजिंग पॉईंट मायनस फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, आहे की नाही. त्याच सॉल्व्हंटचं जे सोल्युशन बनवतो आपण जेव्हा त्याच्यात सोल्यूट ऍड करतो तेव्हा, म्हणून मी डेल्टा टी एफ इज इक्वल टू काय लिहिणार आहोत, फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट डेल्टा टी एफ, सॉरी टी एफ न डिनोट करतो, आणि फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आपण टी एफ न डिनोट करून राहिलो. तर मॅथमॅटिकली दिस इज कॉल्ड ॲज लोअरिंग, सॉरी दिस इज कॉल्ड ॲज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. अँड दिस डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट बेसिकली डिपेंड अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स ॲडेड इन द सोल्युशन, सोल्यूट पार्टिकल्स ॲडेड इन द सोल्युशन. ऑल्सो दिस डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लोअरिंग वेपर प्रेशर्स, लोअरिंग वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. त्या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर किती कमी होते, आता आपण इथे माहितीच आहे की जसं नॉन होलाटाईल सोल्यूट ॲड केलं तर याचं वेपर प्रेशर डिक्रीज होत असते, म्हणून डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू P01 वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. इनडायरेक्टली वी आर रिटन ॲज डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेल्टा पी, म्हणजे लोअरिंग वेपर प्रेशर्स. म्हणजे जितकं सोल्यूट ॲड करू तितकं त्याचं वेपर प्रेशर डिक्रीज होईल, आणि जितकं जास्त वेपर प्रेशर डिक्रीज झालं तितकं त्याचा फ्रीजिंग पॉईंट जास्त डिप्रेस होईल. जसं एक उदाहरण सांगतो की हे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी का आहे, त्यासाठी आपण आता काय करू की 3 कंटेनर घेऊ, बघा लक्षात ठेवायचं आहे, एका कंटेनरमध्ये प्युअर वॉटर घेतला आपण, दुसऱ्याही कंटेनरमध्ये प्युअर वॉटर घेतला, आणि तिसऱ्याही कंटेनरमध्ये प्युअर वॉटर घेतला आहे, म्हणजे वॉटर हे सॉल्व्हंट कॉमन घेतलं आहे, तिन्ही याच्यातनी काय घेतलेलं आहे आपण, सेम अमाऊंटमध्ये सॉल्व्हंट घेऊ आपण, बघा लक्षात ठेवायचं आहे, हे सॉल्व्हंट घेतलेलं आहे आपण, आणि त्यानंतर या सॉल्व्हंटमध्ये 60 ग्रॅम युरिया ॲड करू, काय करू, 60 ग्रॅम युरिया ॲड करू, आहे ना. सुरुवातीला याचं मी प्युअर अवस्थेत काय केलेलं आहे, वेपर त्याचा फ्रीजिंग पॉईंट काढला आहे,
प्युअर असते त्यांचा फ्रीझिंग पॉईंट राहणार आहे 273 केल्विन, 273 केल्विन, 273 केल्विन, जेव्हा ते प्युअर वॉटर होतं तेव्हा. आता मी जेव्हा त्याच्यातनी सोल्यूट ॲड करतो त्यावेळेस त्यांचा फ्रीझिंग पॉईंट चेक करतो, बरोबर आहे. ज्यावेळेस आता मी याच्यामध्ये काय करतो, नॉन होलाटाईल सोल्यूट ॲड करतो, मी 60 ग्रॅम युरिया ॲड केला याच्यातनी, 60 ग्रॅम युरिया म्हणजे 1 मोल युरिया ॲड केला आपण याच्यात, है ना. त्यानंतर दुसरं आपण ग्लुकोज ॲड केला आहे, तर ग्लुकोजसुद्धा तेवढंच ॲड करतो मी, 180 ग्रॅम ग्लुकोज ॲड केलं म्हणजे 1 मोल ग्लुकोज ॲड केले आपण, ठीक आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर शुक्रोज ॲड केले आपण, काय केले, शुक्रोज ॲड केले, 342 ग्रॅम शुक्रोज ॲड केलेला आहे या प्युअर वॉटरमध्ये, म्हणजे 1 मोल. तर हे जेव्हा आपण 1 मोल सोल्यूट आपण याच्यात ॲड करू, तर यांचा फ्रीझिंग पॉईंट आता मला 273 ला नाही भेटला, 271 ला याचा फ्रीझिंग पॉईंट म्हणजे डिक्रीज झाला. हे सुद्धा 271 ला केल्विनला फ्रीज झाला आणि हा सुद्धा 271 केल्विनला फ्रीज झाला, आहे की नाही. अशा प्रकारे म्हणजे हे जर आपण डिग्रीमध्ये पाहिलं तर हे 0 डिग्री होतं, तर आता हे जे असेल तर कितीनं कमी झालेलं आहे, 2 डिग्रीनं, म्हणजे -2 डिग्रीला हे फ्रीज झाला असेल, म्हणजे याचा फ्रीझिंग पॉईंट डिप्रेस केला गेला, 1 मोल सोल्यूट ॲड केला. तर आता भानगड काय झाली की मी 60 ग्रॅम युरिया ॲड केला याच्यातनी, याच्यातनी 180 ग्रॅम ग्लुकोज ॲड केला आणि याच्यातनी 340 ग्रॅम शुक्रोज ॲड केला, आहे की नाही. तर सेम अमाऊंटनं डिक्रीज झाला, जेव्हा आपण 1 मोल सोल्यूट याच्यामध्ये ॲड करून राहिलो तर हे सेम अमाऊंटमध्ये डिक्रीज होऊन राहिलं. आता इथे तर 60 ग्रॅम म्हणजे ग्रॅम अलग आहे, वेट अलग आहे, अलग अलग वेट ॲड केलं, पण पार्टिकल सेम ॲड केले. आणि पार्टिकल जर सेम नंबरमध्ये असेल, छोटे असो का मोठे असो, त्याचं नेचरवर डिपेंड नाही आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. व ते छोटे होते म्हणून कमी डिप्रेशन केला, मोठे पार्टिकल होते म्हणून जास्त डिप्रेशन केलं असं नाही आहे. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवर डिपेंड आहे. त्या 180 ग्रॅममध्ये तेवढेच पार्टिकल होते, 342 ग्रॅम शुक्रोजमध्ये तेवढेच मॉलिक्यूल होते आणि 60 ग्रॅम युरियामध्ये तेवढेच मॉलिक्यूल होते. आणि म्हणून ते मॉलिक्यूल जितके असेल त्याच्यावरती प्रॉपर्टी डिपेंड आहे, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर डिपेंड आहे, मीन्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. आणि दॅट्स वाय द डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट्स इन ऑल देम आर सेम, हे आपल्याला काय भेटते, सेम भेटते. आणि दॅट इज डिपेंड अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स अँड दॅट्स वाय इट इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि म्हणूनच ही कोणती प्रॉपर्टी आहे, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. क्लिअर झालं इथपर्यंत, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट क्लिअर झालं तुम्हाला? बघा लक्ष द्या इकडे, आता आपण रिलेशनशिप बिटवीन द डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट अँड लोअरिंग वेपर प्रेशर हे समजून घेऊन राहिलो. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, एक सुरुवातीला आपण एक प्युअर सॉल्व्हंट घेणार आहोत, आहे की नाही. आणि या प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर्स आणि डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट कॅल्क्युलेट करणार आहोत. प्युअर सॉल्व्हंट म्हणजे आपण वॉटर घेतलं आहे, सपोज एक ए हे प्युअर सॉल्व्हंट घेतलं गेलेलं आहे आणि या प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर असेल P01, हे वेपर प्रेशर असेल आणि याचं सुरुवातीचं टेम्परेचर T0 टेम्परेचर असणार आहे 25 डिग्री सेल्सिअस, त्यावेळेस P01 असेल. त्यानंतर यांचा फ्रीझिंग पॉईंट, आपला फ्रीझिंग पॉईंट आपण कॅल्क्युलेट करू यांचा. तर एक ग्राफ काढला आपण, तर रिलेशनशिप बिटवीन द एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस घेतला आहे, तर वाय ऍक्सिसवर वेपर प्रेशर घेऊ आपण आणि एक्स ऍक्सिसवर टेम्परेचर घेऊ, बरोबर आहे. आता सुरुवातीला जेव्हा प्युअर सॉल्व्हंट असेल ए आणि हे सपोज 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, तर इथे काही ना काही याचं वेपर प्रेशर असेल P01, आहे की नाही. जे काय असेल ते आपण इथे वेपर प्रेशर असणार आहे P01. आता जसं जसं आपण याचं टेम्परेचर डिक्रीज करू तसं तसं याचं वेपर प्रेशरही काय होईल, डिक्रीज होईल. सपोज तो या 0 डिग्री टेम्परेचरला फ्रीज झाला, म्हणजे या ए टू बी पॉईंटला काय झाला, तो फ्रीज झाला, म्हणजे वेपर प्रेशर ऑफ द ओन सॉलिड, त्याचं जे सॉलिड असते त्या सॉलिडचं वेपर प्रेशर बी एवढं ज्यावेळेस झालं त्याचं, तर दॅट इज कॉल्ड ॲज द फ्रीझिंग पॉईंट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. हे त्या प्युअर सॉल्व्हंटचा काय झाला, आता फ्रीझिंग पॉईंट झाला. तर फ्रीझिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट आपण T0F डिनोट करणार आहोत, सपोज हे 0 डिग्री सेल्सिअसला होता. आता आपण काय करणार आहोत, याच्यात सोल्यूट जेव्हा ॲड करतो हेच आता आपण जे प्युअर सॉल्व्हंट होतं त्याच्यात आपण काय करणार आहोत, सोल्युशन बनवणार आहोत याचं. म्हणजे आपण आता याच्यातनी काय करणार आहोत, सोल्यूट ॲड करणार आहोत. तर सोल्यूट ॲड केल्यानंतर नॉन होलाटाईल सोल्यूट जर ॲड केलं तर याचं वेपर प्रेशर डिक्रीज होईल, पी राहणार आहे.
ॲट टी झिरो टेम्परेचर, म्हणजे टी टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस, इनिशियली जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला. तर याचं सपोज आता याच 25 डिग्री टेम्परेचरला याचं वेपर प्रेशर तेवढंच राहील का? नाही. वरचा जो ग्राफ होता तो ग्राफ कोणासाठी होता? प्युअर सॉल्व्हंटसाठी. जेव्हा आपण प्युअर सॉल्व्हंट घेतलं होतं तर हे सॉल्व्हंटसाठी कर होता आपला पहिला, बघा लक्षात ठेवायचं आहे. हा जो वेपर प्रेशर कर आहे तो कोणासाठी आहे? सॉल्व्हंटसाठी. आता आपण जेव्हा सोल्यूट ॲड करतो तर सोल्यूट ॲड केल्यावर याच 25 डिग्री टेम्परेचरला त्याचं वेपर प्रेशर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे, पी होणार आहे. आता यांचा फ्रीझिंग पॉईंट कॅल्क्युलेट करायचा आहे तर याचंही टेम्परेचर आपण डिक्रीज करू. तर डिक्रीज करून असं लक्षात येते की याचा वेपर प्रेशर एक्झॅक्टली आपल्याला 0 डिग्रीला तो फ्रीज होणार नाही, तो लोअर दॅन 0 डिग्रीला फ्रीज होईल, म्हणजे -2 डिग्रीला फ्रीज झाला सपोज आहे की नाही. तर इथे जेव्हा आपण याच्यात सोल्यूट ॲड केलं तर याचा फ्रीझिंग पॉईंट आपल्याला चेंज भेटला, दॅट इज लोअर द फ्रीझिंग पॉईंट झाला त्याचा, दॅट इज TF, दॅट इज द फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. आता हे जे तुम्हाला चेंज आहे की नाही, हा जो चेंज आहे हा चेंज काय? डेल्टा TF आहे. म्हणजे हा जो चेंज आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तर हा तुमचा काय? डेल्टा TF आहे. बघा हे T0F - TF आहे ना, हा आहे आपला डेल्टा TF. आता हा किती कमी झाला? म्हणजे हे जे डिफरेशन इन फ्रीझिंग पॉईंट झालं 0.2 डिग्रीनं, है ना, सॉरी -2 डिग्री डिप्रेशन झालं, तर हे कशावर डिपेंड आहे? की हा जो लोअरिंग वेपर प्रेशर आहे, म्हणजे याचं वेपर प्रेशर P0 आणि हे आता P चं आहे की नाही, P0 1 - P इतकं असेल ते. म्हणजे हे जे डेल्टा टी एफ आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल टू P0 - P एवढा राहणार आहे. म्हणून आपण सांगतो की डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लोअरिंग वेपर प्रेशर. आणि म्हणून जितकं जास्त लोअरिंग वेपर प्रेशर होणार आहे सॉल्व्हंटचं तितका जास्त त्याचा डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट होईल. आणि म्हणून आपण सांगतो की डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लोअरिंग वेपर प्रेशर, लोअरिंग वेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हंट. त्या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर किती जास्त लोअरिंग होणार आहे, आणि दॅट लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. म्हणजे इथे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स आपण किती ॲड करतो? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स आपण किती ॲड करतो त्यावर ते डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट डिपेंड आहे. म्हणजे लोअरिंग विन वेपर प्रेशर जितकं जास्त होते ते त्याच्या नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवर डिपेंड आहे, आणि तेच डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट आहे. आणि म्हणून ॲक्च्युली जितकं जास्त लोअरिंग होणार आहे, आता मी मोर सोल्यूट ॲड केलं असतं तर 25 डिग्री सेल्सिअसला मला असा कर्व भेटला असता, आहे की नाही. तिसरं सपोज मी एक अजून सोल्युशन घेतलं असतं, त्याच्यात खूप जास्त सोल्यूट ॲड केले असते, मी खूप जास्त सोल्यूट ॲड केले असते आता याच्यात, तर त्याचं वेपर प्रेशर 25 डिग्रीला त्याच्याहीपेक्षा कमी भेटलं असतं. आणि पुन्हा त्याचा फ्रीझिंग पॉईंट जर चेक केला असता तर मी त्याच्याहीपेक्षा कमी टेम्परेचरला फ्रीझिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन नंबर 2 आहे की नाही. अशा प्रकारे तर हे जे गॅप आहे लोअरिंग वेपर प्रेशर, हा गॅप तुमचा डेल्टा टी एफचा राहिला असता. समजलं, लक्षात आलं? म्हणजे तुम्ही जितकं जास्त सोल्यूट ॲड करसाल तितकं त्याचं लोअरिंग वेपर प्रेशर होईल, आणि जितकं जास्त लोअरिंग वेपर प्रेशर होईल तेवढं त्याचा फ्रीझिंग पॉईंट जास्त डिप्रेस होईल. तर दॅट इज प्रूफ ऑन दिस ग्राफ, त्या ग्राफहून आपण हे प्रूव्ह केलं. आता आपण जी ग्राफिकली मेथड पाहिली त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की रिलेशनशिप, म्हणजेच मोलर मास कॅल्क्युलेट करू आपण फ्रॉम द डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. आता म्हणून नेक्स्ट असते आपल्याला डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन मोलर मास अँड डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. मोलर मास, आता मोलर मास कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला सोल्यूटचं, मोलर मास अँड डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन्स आणि मोलर मासचं रिलेशन्स आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला माहिती आहे की डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, आहे की नाही. बघा लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला माहिती आहे की डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, हा जो फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन आहे इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन द सोल्युशन.
प्रेझेंट इन सोल्युशन. आता आपण नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन द सोल्युशन्स हे कोणाच्या, दॅट इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन, अँड कॉन्सन्ट्रेशन्स इज एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ मोलॅलिटी. हियर द रिलेशनशिप गिवन फॉर द नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल फॉर द मोलॅलिटी मीन्स वी कॅन से दॅट डेल्टा टी एफ डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. मोलॅलिटी मीन्स स्मॉल एम, है कि नहीं? मोलॅलिटीची डेफिनेशन सर्वांना माहिती आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इन केजी, वेट ऑफ सॉल्वंट इन केजी, हे मोलॅलिटीची, सॉल्वंट इन केजी, है कि नहीं? नंबर ऑफ मोल्स आपण एन न डिनोट करतो आणि वेट ऑफ सॉल्वंट आपण डब्ल्यू वन केजी न डिनोट करतो. हे फॉर्म्युला आहे मोलॅलिटीचा, ठीक आहे? तर आपण जितके जास्त सोल्यूट पार्टिकल ॲड केले तेवढं त्याचं डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट होईल. म्हणून डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी मीन्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल एम. पण आपल्याला माहिती आहे की आपण इक्वल टू आणायचं असेल तर एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणणार आहोत, दॅट इज के एफ इन टू मोल एम. आता के एफ इज कॉल्ड ॲज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट. इथे जे के एफ आपण घेतलं आहे हे काय माहिती आहे का? मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट. मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट आहे, एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणून घेत असतो. किंवा यालाच आपण दुसरं काय नाव देतो, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणतो यालाच. काय म्हणतो आपण याला? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात. जसं त्याला आपण इब्युलिस्कोपिक कॉन्स्टंट म्हणत होतो तर याला काय म्हणतो आपण? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. आता हे इक्वेशन नंबर वन झालं. आता आपण याच्यात मी मोलॅलिटीची किंमत टाकू तर मोलॅलिटी म्हणजेच काय असते? आता नंबर ऑफ मोल्स कसं काढत असतो आपण? की सपोज हे सोल्यूट आहे आपलं, सोल्युशन बनवून राहिलो आपण, आहे की नाही? याच्यातनी वेट ऑफ सोल्यूट आपण डब्ल्यू टू के जी घेतला आहे, किंवा ग्रॅममध्ये घेऊ, डब्ल्यू टू ग्रॅम घेतला आहे, आणि याचं मॉलिक्युलर वेट असेल एम टू ग्रॅम सोल्यूटसाठी, बरोबर आहे? जे आपण सॉल्वंटमध्ये ॲड केलो तर सॉल्वंटचं वेट आहे डब्ल्यू वन के जी किंवा ग्रॅम, डब्ल्यू वन ग्रॅम आहे. तर आपण नंबर ऑफ मोल्स कसं काढत असतो? सोल्यूटचे वेट ऑफ सोल्यूट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. मग आता मी इथे हे व्हॅल्यू पुटअप करतो, एम इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट अपॉन डब्ल्यू वन के जी. त्याच्यामुळे काय येणार आहे? एम इज इक्वल टू डब्ल्यू टू अपॉन, आहे की नाही, एम टू इन टू डब्ल्यू वन के जी. पण मला के जी मध्ये नाही पाहिजे, मी ग्रॅम मध्ये कन्वर्ट करतो. म्हणून मी काय करणार आहोत? डब्ल्यू टू इन टू थाउजंड डिवायडेड बाय एम टू डिवायडेड बाय काय येणार आहे? आता तुमचं डिवायडेड बाय एम टू इन टू डब्ल्यू वन के जी अशा प्रकारे. आता हेच एमचं किंमत, मोलॅरिटीची किंमत मी इक्वेशन नंबर वन मध्ये टाकतो. म्हणजे डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू काय करसाल? डब्ल्यू टू इन टू थाउजंड डिवायडेड बाय काय राहणार आहे? एम टू इन टू डब्ल्यू वन के जी, सॉरी डब्ल्यू वन ग्रॅम राहील, आता हे के जी नाही होणार, ग्रॅम, ठीक आहे? आता मला एम टू काढायचं आहे, मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट काढायचं असेल तर हे डेल्टा टी एफ इकडे आणतो मी, के एफ इन टू डब्ल्यू टू इन टू थाउजंड डिवायडेड बाय काय येणार आहे? डेल्टा टी एफ into W1 kg. In this way we can calculate the molecular weight of solute when the depression in freezing point is known. जर एखाद्या सोल्युशन मध्ये आपण सोल्यूट ऍड केला तर त्याचा जे काही फ्रीझिंग पॉईंट डिप्रेस होत असते तर त्या फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन होऊन आपण त्या सोल्यूटचं काय काढू शकतो? मॉलिक्युलर वेट काढू शकतो. दिस इज द अप्लिकेशन्स ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. हे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं अप्लिकेशनच आहे, माहिती आहे आपल्याला. आता नेक्स्ट आपल्याला के एफ ची माहिती करायची आहे की क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणतो आपण याला. तर म्हणून नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट. काय पाहणार आहोत? मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट. मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट, मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट ज्याला आपण के एफ न डिनोट करतो यालाच आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटही म्हणत असतो. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणतात याला. बघा लक्षात ठेवायचं काय, फ्रीझिंग पॉईंट कॉन्स्टंटही म्हणू शकतो.
आता मला एखाद्या सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट काढायचा आहे. एखाद्या लिक्विडच्या सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट मला काढायचा आहे, म्हणजे KF काढायचा आहे की नाही. तर ही कसा काढणार आहोत आपण? तर एक मोल सोल्यूट आपण 1 KG सॉल्व्हंटमध्ये ॲड करू, 1 KG सॉल्व्हंटमध्ये ॲड करू, म्हणजे आपण मोलॅलिटी किती घेणार आहोत? 1 मोलल सोल्युशन जर बनवलं, बरोबर आहे, तर त्यावेळेस जे काही फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन झालेलं असेल ते कॉन्स्टंट राहणार आहे. ते काय राहणार आहे? कारण यमची किंमत काय राहणार आहे? 1 राहणार आहे. आणि 1ची किंमत यम जर 1 राहिली तर डेल्टा TF इज इक्वल टू काय राहणार आहे? KF. म्हणजे ज्यावेळेस सोल्युशनची मोलॅलिटी, म्हणजे 1 मोल सोल्यूट आपण 1 KG सॉल्व्हंटमध्ये ॲड करू, त्यावेळेस जे काही डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट झालेला असेल तो कॉन्स्टंट असेल, तर दॅट इज कॉल्ड ॲज मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट फॉर दॅट सॉल्व्हंट, त्यालाच म्हणत असतो. म्हणून द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन कंटेनिंग 1 मोल ऑफ सोल्यूट, ज्याच्यात आपण 1 मोल सोल्यूट ॲड करतो इन 1 KG सॉल्व्हंटमध्ये. म्हणून इथे आपण सांगतो की याची डेफिनेशन्स काय दिसाल, त्यासाठी आपण आत्ताच फॉर्म्युला पाहिला, डेल्टा TF इज इक्वल टू KF इन टू मोलॅलिटी. बट इफ द मोलॅलिटी इज इक्वल टू 1, एम इज इक्वल टू 1 म्हणजे युनिटी असेल, तर दॅट टाइम द डेल्टा TF इज इक्वल टू KF, आहे की नाही. आणि म्हणून KF इज नथिंग बट द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. हा नथिंग बट द काय असते? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटच असतो. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशनच असते. वेन जेव्हा काय केव्हा म्हणू आपण? वेन द मोलॅलिटी इज 1, जेव्हा आपण याची मोलॅलिटी किती घेणार आहोत? 1 घेणार आहोत, आहे की नाही. आणि म्हणून आपण डेफिनेशन देत असतो, इट इज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. हा ॲक्च्युली काय? इट इज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटच आहे. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट वेन 1 मोल ऑफ सोल्यूट, वेन 1 मोल ऑफ सोल्यूट इज ॲडेड टू 1 KG ऑफ सॉल्व्हंट, 1 KG ऑफ सॉल्व्हंट, दॅट इज 1 मोलल. 1 मोलल इज कॉल्ड क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, और त्यालाच आपण काय म्हणतो? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट नाही तर मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणत असतो. आणि मॅथमॅटिकली आपण याचं युनिट जर विचारात घेतलं तर युनिट काय राहणार आहे? युनिट ऑफ KF. KFचं युनिट जर काढायचं असेल तर आपण काय करणार आहोत? KF इज इक्वल टू डेल्टा TF डिवायडेड बाय मोलॅलिटी. मोलॅलिटी मोल पर KG आहे, म्हणून आपण याचं डेफिनेशन, टेम्परेचरचं युनिट काय राहणार आहे? केल्विन. आणि KG पर मोल ह्याचं युनिट राहणार आहे. त्याच्यामुळं युनिट ऑफ मोलॅलिटी, सॉरी मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट, मोलल डिप्रेशन कॉन्स्टंटचं युनिट काय राहणार आहे? केल्विन KG पर मोल, आहे की नाही. हे केल्विन राहणार आहे आणि हे KG पर मोल, मोल पर KG आहे ना, हे मोल पर KG. तर मोल पर KG म्हटलं तर आपण इकडे काय करणार आहोत? KG पर मोल येऊन जाईल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तर अशा प्रकारे तुम्ही मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट काढू शकता. तर हे झालं याचं मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट. फायनली याचे अप्लिकेशन सुद्धा सांगतो आपण, की अप्लिकेशन्स ऑफ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशनचे अप्लिकेशन्स, बरोबर आहे. तर पहिलं अप्लिकेशन्स आहे इन कोल्ड कंट्रीज. जे काही कोल्ड कंट्रीज आहेत, इन कोल्ड कंट्रीज जे आपण आईस रिमूव्ह करतो, फ्रोझन रोड, आईस ऑन द फ्रोझन रोड, आईस ऑन फ्रोझन रोड, जे काही फ्रीज झालेला आईस असतो रोडवरचा, आहे की नाही, और फुटपाथ इज रिमूव्ह बाय स्प्रेईंग. काय स्प्रेईंग करून आपण रिमूव्ह करणार? बाय स्प्रेईंग द सॉल्ट सोल्युशन ऑन देम, दॅट इज NaCl और कॅल्शियम क्लोराईडचं सॉल्ट सोल्युशन आपण त्या जर आईसवर स्प्रे केलं तर त्याचा फ्रीजिंग पॉईंट कमी होऊन जाईल आणि तो आईस कमी टेम्परेचरला फ्रीज होईल, म्हणजे त्या टेम्परेचरला तो मेल्ट होऊन निघून जाईल अशा प्रकारे. त्यानंतर आपण दुसरं अप्लिकेशन सांगत असतो की इथिलिन ग्लायकॉल आपण कशात ॲड करत असतो? कुलंट म्हणून यूज करत असतो, अँटी फ्रीजिंग एजंट म्हणून याचा यूज केला जात असते. इथिलिन ग्लायकॉल इज ॲडेड इन वॉटर
ऍज अ कुलंट, हे कुलंट म्हणून वापरल्या जात असते ऑटोमोबाईलमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. तर कुलंट म्हणजे काय करत असते, जे आपली मोठी कार वगैरे असते तर त्याच्यामध्ये आपण कुलंट टाकल्यामुळं ते इंजिनला गरम होऊ देत नाही, त्या इंजिनच्या याच्यातनी कुलंटचं काम करते ते. म्हणजे गाडी चालल्यानंतर खूप इंजन गरम होते तर ते गरम न होऊ देण्यासाठी आपण त्याला कुलंट वापरत असतो. आता हे जे कुलंट आहे, या कुलंटचं फंक्शन्स आपल्याला माहिती आहे की ते थंड ठेवते इंजनला, पण कुलंटच फ्रीज जर झालं तर ते फिरणार नाही इंजनच्या पूर्ण बॉडीमध्ये, आणि ते जर फिरलं नाही, फ्रीज नाही झालं पाहिजे, त्यासाठी आपण याच्यात इथिलीन ग्लायकॉल ऍड करतो वॉटरमध्ये, आणि म्हणून हे याचं टेम्परेचर काय करते, लोअर डाऊन करते, लोअर डाऊन द फ्रीझिंग पॉईंट, त्याचा फ्रीझिंग पॉईंट काय करतो, लोअर डाऊन करतो. दॅट इज कॉल्ड ॲज अँटी फ्रीझिंग, अँटी फ्रीझिंग प्रॉपर्टी आहे इथिलीन ग्लायकॉलची, आणि म्हणून आपण ऑटोमोबाईल्समध्ये इथिलीन ग्लायकॉल हा कुलंटमध्ये ॲड करत असतो फॉर यूज ॲज अ अँटी फ्रीझिंग एजंट. आता मी जर एक क्वेश्चन्स विचारला तुम्हाला की विच ऑफ द फॉलोइंग ॲसिड अंडर गो हायएस्ट डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, मी आता तुम्हाला तीन ॲसिड दिले, एक ॲसिटिक ॲसिड दिलेला आहे, बरोबर आहे, एक ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड दिलेला आहे, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड घेतो आपण एक, आणि एक ट्रायफ्लुरो ॲसिटिक ॲसिड घेतला आहे, ट्रायफ्लुरो ॲसिटिक ॲसिड घेतला आहे. तर मी विचारलं असेल की विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायएस्ट डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, याच्यामध्ये कोणाचा फ्रीझिंग पॉईंट हायएस्ट डिप्रेट होईल, तर काय सांगसाल. ज्या आता ॲक्च्युली जेव्हा हे ॲसिटिक ॲसिड आहे, वीक ॲसिड आहे, याचं डिसोशिएशन कमी होईल, पाण्यात टाकल्यानंतर याचं डिसोशिएशन कमी होईल आणि हे कमी आयन्स तयार करतील, बरोबर आहे. त्यानंतर ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड थोडा स्ट्रॉंग ॲसिड आहे, याच्यापेक्षा हा जास्त डिसोशिएट होईल, आहे की नाही, हा जास्त डिसोशिएट होईल ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड जो आहे आपला, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड आपला जास्त डिसोशिएट होईल, म्हणजे थोडे जास्त आयन्स तयार करेल. आणि हेच जर तुम्ही वन मोल ट्रायफ्लुरो ॲसिटिक ॲसिड घेतला तर हा सर्वात जास्त डिसोशिएट होईल बिकॉज ऑफ मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणून ट्रायफ्लुरो ॲसिटिक ॲसिड हा सर्वात जास्त डिसोशिएट होईल, बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे हा सर्वात जास्त आयन्स तयार करेल सोल्युशनमध्ये, सर्वात जास्त स्ट्रॉंग ॲसिड असल्यामुळं सर्वात जास्त आयन्स तयार करेल. मोर द नंबर ऑफ आयन्स प्रोड्युसेस, मोर द डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, मोर द डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन याचं काय राहणार आहे, सर्वात जास्त राहील. त्याच्यामुळे सर्वात जास्त फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन ट्रायफ्लुरो ॲसिटिक ॲसिड, नंतर ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड आणि नंतर ॲसिटिक ॲसिड. अशा प्रकारे हे आपण याचे अप्लिकेशन सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्हसाठी विचारू शकते की यापैकी कोणता जो आहे ज्याचा डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट सर्वात जास्त असेल, तर सर्वात जास्त डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट कोणाचं होणार आहे, ट्रायफ्लुरो ॲसिटिक ॲसिड, कारण तो स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आहे म्हणून. क्लिअर झालं इथपर्यंत? तर हे झालं आपलं कम्प्लीट थर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. याच्यावर काही प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आपण सर्वात शेवटीच पाहणार आहोत, पूर्ण चॅप्टर संपलं की एकदा रिवाईज करू आपण आणि पुन्हा त्याचं प्रॉब्लेम समजून घेऊ. हे सर्वात महत्त्वाचं चॅप्टर आहे, त्याच्यामुळे सर्वांना पाठ झालंच पाहिजे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणतो, ज्याला मॅथमॅटिकली आपण KF ने डिनोट करत असतो. आता बेसिकली मोलल हे जे वर्ड आहे, मोलल हे वर्ड कोणासाठी येत असते, मोलॅरिटीसाठी येत असते, आहे की नाही, मोलॅलिटी. मोलॅलिटी म्हणजे स्मॉल m, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर KG ऑफ सॉल्वंट, वेट ऑफ सॉल्वंट इन KG, आहे की नाही. आपण किती मोल सोल्यूट 1 KG सॉल्वंटमध्ये टाकतो त्यालाच आपण त्यांची मोलॅलिटी म्हणत असतो. आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे KF. आपल्याला माहिती आहे की बेसिकली ही जी टर्म आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट, एखाद्या सॉल्व्हंटचं आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण त्यांची डेफिनेशन्स काय देत असतो, इट इज द डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट वेन द मोलॅलिटी, मोलॅलिटी पाहिजे, मोलॅरिटी नाही, मोलॅलिटी ऑफ सोल्युशन इज युनिटी. मोलॅलिटी म्हणजे स्मॉल m, वेन मोलॅलिटी ऑफ सोल्युशन्स, मोलॅलिटी ऑफ
सोल्युशन इज युनिटी. मीन्स आपण सरळ सरळ सांगतो की हे जे कोणतंही वन मोलल सोल्युशन असेल तर त्याचा जो डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट आहे हे ऑलवेज कॉन्स्टंट राहील. द डिप्रेशन इन फ्रीझिंग ऑफ सोल्युशन प्रोड्यूस वेन वन मोल ऑफ सोल्युट इज डिझॉल इन 1 kg ऑफ सॉल्वंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट. त्यालाच आपण मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणतो. जसं आपण 1 kg सॉल्वंट घेऊ त्यामध्ये 1 mole सोल्युट ॲड करू आणि हे ॲड केल्यानंतर जे काही आपल्याला डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट भेटल म्हणजे डेल्टा टी एफ हे किती असेल, के एफ म्हणजे कॉन्स्टंट असेल. कारण आपल्याला माहिती आहे की डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलॅलिटी. हे कशाशी डायरेक्टली प्रपोर्शनल असते, मोलॅलिटीशी डी डायरेक्टली प्रपोर्शनल असते. मोलॅलिटी म्हणजे स्मॉल एम आहे की नाही. तर त्यामुळं आपण मॅथमॅटिकली याला कसं लिहिणार आहोत, मोलॅलिटीला म्हणजेच डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी आणि देअर फर्स्ट डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू मोलॅलिटी. आता जर मोलॅलिटी 1 असेल, मोलॅलिटीची किंमत जर किती असेल 1 असेल, म्हणजे आपण इथे डेल्टा टी एफ इज इक्वल टू काय लिहितो, के एफ इन टू स्मॉल एम. पण हे स्मॉल एम जर 1 असेल म्हणजे युनिटी असेल, म्हणजे 1 mole सोल्युट आपण 1 kg सॉल्वंटमध्ये जेव्हा ॲड करू तेव्हा मोलॅलिटी काय राहणार आहे, 1 molal सोल्युशन्स राहील ते. तर या 1 molal सोल्युशनमुळं जे काही फ्रीझिंग पॉईंट डिप्रेस झाला डेल्टा टी एफ तो कॉन्स्टंट असतो त्या सॉल्वंटचा, त्यालाच आपण काय म्हणतो, मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणतो किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट सुद्धा म्हणत असतो. तर ठीक आहे, तर अशा प्रकारे क्लिअर झालं काय म्हटलं आहे ते. त्याच्यामुळं इफ द मोलॅलिटी इज 1, ज्यावेळेस मोलॅलिटी 1 असेल दॅट टाइम द डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ, म्हणजे जे डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट असेल तो कॉन्स्टंट असेल. आणि म्हणून आपण सांगतो की युनिट ऑफ के एफ, के एफचं जर युनिट काढायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की आपण हा जर फॉर्म्युला या फॉर्ममध्ये लिहिला तर तुमच्या लक्षात येणार आता की हे जे मोलॅलिटीवाला के एफ इज इक्वल टू काय राहणार आहे, डेल्टा टी एफ डिप अपॉन मोलॅलिटी. आणि टेम्परेचर आपण केल्विनमध्ये मोजतो आणि मोलॅलिटी काय, मोल पर के जी, काय मोल पर के जी असते. म्हणून आपण याला मोल पर के जी असं म्हणणार आहोत, मोल पर के जी आहे की नाही. आता हे के जी वरती गेला त्यामुळं काय होईल, फॉर्म्युलामध्ये केल्विन के जी पर मोल असं आपलं युनिट भेटणार आहे. दॅट इज द युनिट ऑफ के एफ. डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट कॉन्स्टंट किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलल डिप्रेशन कॉन्स्टंटचं युनिट आहे आणि म्हणून केल्विन के जी पर मोल इज द युनिट ऑफ डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट हे त्याचं युनिट आहे. क्लिअर झालं इथपर्यंत आपण काय घेतलंय ते. आता आपण काय करणार आहोत, यांचं डेरिवेशन्स देणार आहोत. डेरिवेशन्स आपल्याला डेरिवेशन समजून घ्यायचं आहे की नॅचरली आपण डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंटहून मोलॅलिटी सॉरी मॉलिक्युलर वेट काढू शकतो कोणाचा, सोल्युटचा. तर म्हणून आता आपल्याला नेक्स्ट हे पाहायचं आहे, डिटरमाइन द मोलर मास ऑफ सोल्युट. आपल्याला मोलर मास ऑफ सोल्युट काय करायचं आहे, डिटरमाइन करायचं आहे, आहे की नाही. तर मोलर मास ऑफ सोल्युट जर डिटरमाइन करायचं असेल कशाच्या बेसिसवर, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. फ्रीझिंग पॉईंट किती डिप्रेस झाला एखाद्या सॉल्व्हंटचा, आहे ना. तर त्याचं एक आपण इक्वेशन्स बनवणार आहोत. त्यासाठी आपण एक बिकर घेऊ. या बिकरमध्ये आपण ऍक्च्युली हे एक्सप्रेशन कसं लिहायचं आहे की आपल्याला सपोज एक सॉल्व्हंट आहे, या सॉल्व्हंटचा जो फ्रीझिंग पॉईंट काय होणार आहे, डिप्रेस होणार आहे, म्हणजे डेल्टा टी एफ हे डायरेक्टली प्रपोर्शनल कशाला असणार आहे, मोलॅलिटी, म्हणजे तुम्ही किती मोलल सोल्युट याच्यात आपण ऍड करतो हे माहिती आहे आपल्याला. स्मॉल एमला ही डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, त्याच्यामुळे आपलं एक इक्वेशनही आपण आज काढलं होतं, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू स्मॉल एम, हे आपल्याला माहिती आहे. ॲक्च्युली आपण जेव्हा सोल्युट ऍड करतो एखाद्या सॉल्व्हंटमध्ये जेव्हा आपण सोल्युट ऍड करतो तर आपण 1 kg जर सोल्युट घेतलं इथे, किती 1 kg सॉल्व्हंट घेतलं तर वेट ऑफ सॉल्व्हंट आहे W1, आपण W1 न दर्शवणार आहोत. आता जेव्हा सोल्युशन बनवतं त्याच्यातने आपण W2 ग्रॅम ऑफ सोल्युट ऍड केलं, काय केलं, W2 ग्रॅम ऑफ सोल्युट ऍड केलं. सपोज त्याचं मॉलिक्युलर वेट आपल्याला काढायचं आहे जे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, आहे ना. तर हे जे वेट आपण डिझॉल्व केलं W1 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंटमुळं मध्ये, तर त्यावेळेस त्याचा फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन डेल्टा टी एफ असेल, आहे की नाही. तर त्याहून आपण या सोल्युटचं मॉलिक्युलर वेट काढू शकतो. त्याचं कारणच आहे की आपल्याला माहिती आहे की डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी आणि डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू एम. बट एम इज मोलॅलिटी कशी कॅल्क्युलेट करत असतो आपण, मोलॅलिटी
जो कैलक्युलेट करत असतो तर मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, तुम्ही नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किती ऍड करणार आहे, है की नाही, कशामध्ये, W1 kg ऑफ सॉल्व्हंट मध्ये, ते म्हणजे मोलॅलिटी असते, हे फॉर्म्युला आहे. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपण n ने डिनोट करतो आणि वेट ऑफ सॉल्व्हंट W1 kg ने डिनोट केलं आहे. त्याच्यामुळे नंबर ऑफ मोल्स आपल्याला जर काढायचे असेल सोल्यूटचे, तर वेट ऑफ सोल्यूट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. त्याच्यामुळे या फॉर्म्युल्यात जर आपण हे पुटअप केलं तर W2 अपॉन M2 इंटू W1 kg असं येईल ते. पण मला kg मध्ये पाहिजे नाही, तर ते ग्रॅम मध्ये करायचं आहे, म्हणून W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1 इन ग्रॅम. तर आता ही मोलॅलिटीची व्हॅल्यू आपण पुटअप करू. कशामध्ये पुटअप करणार आहोत, या यमची व्हॅल्यू इथे पुटअप करणार आहोत इक्वेशन्स 1 मध्ये. हे जर आपण पुटअप केली इथे, तर आपण म्हटलेलंच आहे इथे मोलॅलिटी इज नथिंग बट द मास ऑफ सोल्यूट इन kg अपॉन मोलर मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. मी हे थोडं असं सॉल्व्ह करून दाखवलं तुम्हाला. आणि हेच आता आपण ग्रॅम मध्ये घ्यायचं असेल तर इंटू 1000 घेणार आहोत इथे. हे जर आपण ग्रॅम मध्ये घेतलं असेल तर, आणि म्हणून इथे काय येणार आहे 1000 इक्वेशन्स मध्ये. तर अशा प्रकारे आता आपण हा M2 इकडे नेला तर ΔTF इकडे येऊन जाईल, आणि अशा प्रकारे आपण ΔTM2 काढू शकतो, म्हणजे मोलर मास ऑफ सोल्यूट काढू शकतो. M2 इज इक्वल टू KF इंटू W2 इंटू 1000 अपॉन ΔTF, जे डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट, आणि वेट ऑफ सोल्यूट, हे W1 पाहिजे आपला इथं, W1 सॉल्व्हंटचं वेट पाहिजे इथे, W1 ग्रॅम. अशा प्रकारे क्लिअर झालं. तर पुन्हा मी एकदा समजावून सांगतो की आपल्याला डिटर्मिनेशन्स ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट जर करायचं असेल तर आपण हे कसं करणार आहोत. तर बेसिकली तुम्हाला हे डिटरमाइन जर करायचं असेल तर नेमकं आपण याला डिटरमाइन कसं करणार आहोत, तर इथे आपण जर आता याचं डिटर्मिनेशन्स करायचं असेल, मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करायचं आहे ऑन बेसिस ऑफ डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट. बघा, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंटहून, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट, फ्रीझिंग पॉइंट, फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशनसून आपण काय करणार आहोत, ΔTFहून आपण काय काढणार आहोत, मोलर मास ऑफ सोल्यूट, मोलर मास ऑफ सोल्यूट, मोलर मास सोल्यूटचं किती असते हे ऍप्लिकेशनच आहे प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं. आपण मोलर मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करत असतो जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कितीनं लोअर झाल्यावर. त्यासाठी आपण काय केलं, एक बिकर घेतलाय, या बिकरमध्ये एक सॉल्व्हंट घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपण एक सोल्युशन बनवून राहिलो. तर आपल्याला माहिती आहे जेव्हा हे प्युअर सॉल्व्हंट असेल तर त्याचा फ्रीझिंग पॉईंट ΔTF असेल T0, आणि हे प्युअर जेव्हा सॉल्व्हंट असेल 1 kg आपण जर घेतलं सपोज याच्यात, आता याच्यात मी W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट घेतलं, W2 ग्रॅम काय घेतलं आहे, सोल्यूट घेतलेलं आहे, वेट ऑफ सोल्यूट, आणि याचं मॉलिक्युलर वेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, हे मोलर मास कॅल्क्युलेट करायचं आहे. हे जे सॉल्व्हंट घेतलेलं आहे त्याचं वेट W1 ग्रॅम किंवा kg घेतलेलं आहे इथे आपण, ठीक आहे. अशा प्रकारे आता जेव्हाही हे सोल्यूट आपण ऍड करू तर याचा फ्रीझिंग पॉईंट डिप्रेस होईल, ते भेटणार आहे ΔTF. म्हणजे हा जो डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट आहे, जेवढं सोल्यूट ऍड करू आपण तेवढा तो डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट असेल ΔTF. हे डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी आहे आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण म्हणत असतो की ΔTF, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. कॉन्सन्ट्रेशनशी संबंधित आहे वेट ऑफ सोल्यूट आपण किती ऍड करतो, म्हणून आपण सांगतो ΔTF इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल m. आता डायरेक्टली प्रपोर्शनल आपण एका कॉन्स्टंट मध्ये कन्वर्ट करतो, म्हणून कॉन्स्टंट घेतो मी KF. हा कॉन्स्टंट घेतला मी KF इंटू स्मॉल m. दिस इज द इक्वेशन्स नंबर 1 वेअर KF इज कॉल्ड ॲज मोलल डिप्रेशन्स कॉन्स्टंट. सर यालाच काय म्हणतो, मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट, मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट, है की नाही. एक मोल सोल्यूट जेव्हा आपण ऍड करतो तर त्याची किंमत आहे ते कॉन्स्टंट किंमत. आता बघा, आपल्याला माहिती आहे की आपण जी मोलॅलिटी आहे स्मॉल m त्याच्याविषयी माहिती करू पहिल्यांदा. मोलॅलिटी इज नथिंग बट वी नो दॅट, आम्हाला माहिती आहे मोलॅलिटी म्हणजे स्मॉल m इज इक्वल टू काय असते, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व पर kg ऑफ सॉल्व्हंट, है की नाही. बट वी नो दॅट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपण ऍड कस काढणार कसं आहे, वेट ऑफ सोल्यूट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट, है ना, वेट ऑफ सोल्यूट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट, म्हणजेच नंबर ऑफ मोल्स असतात हे, है की नाही.
त्याच्यामुळे पुट दिस व्हॅल्यू इन दॅट इक्वेशन्स, मोलॅलिटी इज इक्वल टू डब्ल्यू टू अपॉन काय येणार आहे, यम टू डब्ल्यू टू अपॉन यम टू इन टू डब्ल्यू वन के जी, है कि नहीं? पण आपल्याला हे ग्रॅममध्ये घ्यायचे आहे म्हणून आपण काय करतो, डब्ल्यू टू इन टू थाउजंड डिवाइडेड बाय यम टू इन टू डब्ल्यू वन. आता हे ग्रॅममध्ये झालं. तर ही जी मोलॅलिटीची व्हॅल्यू आहे हे इक्वेशन नंबर वनमध्ये आपण पुटअप करू. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर वन, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन्स नंबर वन, इक्वेशन नंबर वनमध्ये हे पुटअप करू. तर आपल्याला काय भेटल, अशा प्रकारे डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू, आता याची किंमत आपण ॲड करू, डब्ल्यू टू इन टू थाउजंड डिवायडेड बाय काय येणार आहे, यम टू इन टू डब्ल्यू वन के जी. पण आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, हा यम टू मॉलिक्युलर वेट ऑफ किंवा मोलर मास ऑफ सोल्यूट हे मी इकडे नेतो आणि हे डेल्टा टी एफ इकडे आणतो, म्हणजे मला इक्वेशन्स काय भेटल, यम टू इज इक्वल टू काय होईल, के एफ इन टू डब्ल्यू टू इन टू थाउजंड डिवायडेड बाय काय येणार आहे, डेल्टा टी एफ इन टू डब्ल्यू वन ग्रॅम. हे के जीमध्ये नाही राहणार, हे ग्रॅममध्ये राहील, बरोबर आहे. आता बघा, जसं जसं आपण, आपल्याला के एफची किंमत कॉन्स्टंट असते कोणत्याही सॉल्व्हंटसाठी, कारण एक मोल सोल्यूट ॲड केल्यावर दिस इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू फॉर द सॉल्व्हंट, हे फिक्स आहे, माहिती असते आपल्याला. वेट किती घेतलं आपण सोल्यूटचं, सोल्यूटचं वेट किती घेतलं तेही माहिती असते, आणि आपला डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट किती झाला हेही आपल्याला माहिती असेल, आणि वेट ऑफ सॉल्व्हंट किती घेतला आहे आपण तेही माहिती असेल. तर आपण डायरेक्टली त्या सोल्यूट जे ॲड करतो त्याचं मोलर मास किती असेल हे सांगू शकतो. आणि म्हणूनच या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे अप्लिकेशन्स आहे की दे आर यूज फॉर द डिटर्मिनेशन्स ऑफ मोलर मास ऑफ सोल्यूट, म्हणजे जे सोल्यूट आपण त्या सोल्युशनमध्ये किंवा सॉल्व्हंटमध्ये टाकून राहिलो त्या सोल्यूटचं मोलर मास जर आपल्याला माहिती नसेल तर ते आपण किती डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट झाला त्याच्यावरून त्यांचा मोलर मास कॅल्क्युलेट करू शकतो. तर दिस इज वन ऑफ द अप्लिकेशन्स ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. हे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं अप्लिकेशन्स आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल, बरोबर आहे. आता बघा, ही जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी होती आपली, तर या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये आता आपण नेक्स्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पाहणार आहोत, ऑस्मॉटिक प्रेशर्स. कोणती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करू आता, ऑस्मॉटिक प्रेशर्स. बघा, लक्षात ठेवायचं आहे, जी फोर्थ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे आपली ती आता आपण कोणती पाहणार आहोत, ऑस्मॉटिक प्रेशर्स. पण ऑस्मॉटिक प्रेशर समजून घेण्यासाठी आपल्याला काही टर्म माहिती पाहिजे. बघा, लक्षात ठेवायचं आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी आपली ऑस्मॉटिक प्रेशर. ही वाली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आज समजून घेणार आहोत आपण. ऑस्मॉटिक प्रेशर आपण पायनं डिनोट करत असतो, पण पहिल्यांदा तर आपल्याला ऑस्मॉसिस समजून घ्यावं लागेल, है ना. तर हे ऑस्मॉसिस समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सेमी परमिएबल मेम्ब्रेन समजून घ्यावं लागेल. याचं नावच आहे, सेमीचा अर्थ काय होत असते, इट ओनली अलाउ, म्हणजे परमिशन देणारी आहे ना, सेमी परमिएबल, एकाला परमिशन देणार आहे. तर आपलं सोल्युशन जे असते तर त्या सोल्युशनमध्ये दोन असतात, कोण असते, एक सॉल्व्हंट असते, दोन कंपोनंट असतात. तर एक कंपोनंट आपलं सॉल्व्हंट आहे आणि दुसरं कंपोनंट कोणतं आहे, सोल्यूट आहे सोल्युशनमध्ये, आहे की नाही. तर हे फक्त सोल्युशनमधल्या सॉल्व्हंटलाच परमिशन देते याच्यामधून पास होण्यासाठी. मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेन म्हणजे एक जसं आपण चाळणी म्हणतो फिल्टर तसं, आहे की नाही. जसं आपल्या घरचं जे फिल्टर आहे वॉटर फिल्टर, त्याच्यामध्ये आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन वापरत असतो, आहे की नाही. आणि ते रिव्हर्स ऑस्मॉसिसचा फिनॉमिना आहे, म्हणजे ऑस्मॉसिस जे आहे ते आपण रिव्हर्स करतो, म्हणजे इम्प्युअर वॉटरपासून प्युअर वॉटर करत असतो, तयार करत असतो. तर त्याआधी आपल्याला पहिल्यांदा सेमी परमिएबल मेम्ब्रेन समजून घ्यावं लागेल. हे ऑस्मॉसिस फिनॉमिना समजून घेण्याच्या आधी, ऑस्मॉटिक प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी समजून घेण्याच्या आधी आपल्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन माहिती पाहिजे. तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन, जी मेम्ब्रेन फक्त कोणाला अलाव करते, सॉल्व्हंट मॉलिक्युलले अलाव करते त्या मेम्ब्रेनमधून पास होण्यासाठी, तर त्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणणार आहोत, सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणणार आहोत. त्याच्यामुळे आता आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेनची पहिल्यांदा काय करू, डेफिनेशन्स करू, की द मेम्ब्रेन विच अलाव ओनली द सॉल्व्हंट मॉलिक्युल नॉट द सोल्यूट मॉलिक्युल टू पास थ्रू इट, जे आपल्यामधून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युलले पास होऊ देते, नॉट द सोल्यूट मॉलिक्युलला, सोल्यूट मॉलिक्युलला आपल्यामधून पास होऊ देत नाही. सपोज एक बिकर घेतलेला आहे मी, आणि या बिकरमध्ये एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन ठेवली, एका साईडनं आपण सॉल्व्हंट भरलेला आहे,
बघा लक्षात ठेवायचं आहे, प्युअर सॉल्वंट आणि एका साईडनं आपण सोल्युशन भरलेलं आहे की नाही. तर नॅचरली वेपर प्रेशर कोणाचं जास्त राहणार आहे, प्युअर सॉल्वंटचं वेपर प्रेशर, म्हणजे तुम्हाला माहिती आहे पी 01 हे जास्त राहणार आहे पी पेक्षा. त्यामुळं हे जे मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेनमधून सॉल्वंट मॉलिक्युल प्युअर सॉल्वंटकडून सोल्युशन रिजनकडे जाईल, लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडून, कारण यांचं वेपर प्रेशर जास्त आहे आणि त्यामुळं तो लो वेपर प्रेशरकडे जाणार आहे. तर ही जी मेम्ब्रेन आहे याला आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणतो, जी मेम्ब्रेन फक्त सॉल्वंट मॉलिक्युलला जाऊ देते तर सोल्यूट मॉलिक्युलला पास होऊ देत नाही, आणि त्यामुळं त्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणत असतो, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि म्हणून सेमी परमिएबल मेम्ब्रेनची डेफिनेशन सर्वांच्या लक्षात आली असेल, द मेम्ब्रेन विच अलाव ओनली द सॉल्वंट मॉलिक्युल टू पास थ्रू इट, जे आपल्यामधून फक्त सॉल्वंट मॉलिक्युलला जाऊ देते, नॉट द सोल्यूट मॉलिक्युल थ्रू इट, इज कॉल्ड ॲज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर ही जी सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे ते ही फक्त सॉल्वंट मॉलिक्युलले आपल्यामधून पास होऊ देते, नॉट द सोल्यूट मॉलिक्युलले. तर फॉर एक्झाम्पल कॉपर फेरोसायनाइड नावाची एक आर्टिफिशियल सेमी परमिएबल मेम्ब्रेन आपण तयार करत असतो, यासाठी एक पोरस्पॉट असते, त्या पोरस्पॉटमध्ये आपण हे कॉपर फेरोसायनाइड फिट करतो, जे हाय हाय प्रेशरला विथस्टँड, म्हणजे ब्रेक होत नाही, सेल्युलोज, त्यानंतर सेल्युलोज नायट्रेट, त्यानंतर ॲनिमल ब्लॅडर, जे गोट वगैरे असते त्यांचं जे ब्लॅडर आहे ते ब्लॅडरही सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं काम करते. आपल्याला माहिती आहे की जे सेल वॉल आहे, सेल वॉलसुद्धा सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं काम करते. सेल जर आपण पाहतो की सॉल्वंट मॉलिक्युलला आपल्या अंदर घेते, म्हणजे वॉटरला सेल अंदर घेते आणि सोल्यूट मॉलिक्युलला अंदर घेत नाही, बरोबर आहे की नाही, कारण ती सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन आहे विच अलाव ओनली द सॉल्वंट मॉलिक्युल टू पास थ्रू, नॉट द सोल्यूट मॉलिक्युल. तर हे एक्झाम्पल आहे कॉपर फेरोसायनाइड Cu2FeCn/6, सेल्युलोज नायट्रेट, ॲनिमल ब्लॅडर, हे सेमी परमिएबल मेम्ब्रेनचे एक्झाम्पल आहे. अ थिन फिल्म ऑफ कॉपर फेरोसायनाइड, आपण कॉपर फेरोसायनाइडची एकदम थिन फिल्म घेतो, डिपॉझिटेड इन पोअर्स ऑफ पोरस पोर्सुलिन, पोर्सुलिन नावाचा एक पॉट असतो, पोर्सुलिन पॉट. तर त्या पोर्सुलिन पॉटमध्ये आपण काय करत असतो की असा एक पोर्सिलिनचा पोर्सिलिन पॉट असतो, एक मिनिट. तर अशा प्रकारे तर यांच्यामध्ये आपण काय करणार आहोत, या पोर्सिलिन प्लॉट पॉटमध्ये असे बारीक बारीक छिद्र असतात याला, या पॉटला, हे सपोज पॉट आहे आणि याच्यामध्ये असे बारीक बारीक पोर आहे. तर या पोअरमध्ये आपण काय करतो, हे कॉपर फेरोसायनाइड नावाचं जे मटेरियल आहे ते त्याच्या पोअरमध्ये इन्सर्ट करतो आणि ते एक सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं फंक्शन्स करेल. आता अशा प्रकारे इट इज द बेस्ट सेमी परमिएबल मेम्ब्रेन विच इज विथस्टँड ॲट हाय प्रेशर. थोडं प्रेशर वाढवलं तरी ते ब्रेक होत नाही. अदरवाईज जर नॅचरल सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, जसं सेल वॉल आहे, ॲनिमल ब्लॅडर आहे, याला प्रेशर जर वाढवलं तर ते फाटून जातील आणि म्हणूनच ते विथस्टँड हाय टेम्परेचरले, सॉरी हाय प्रेशरले राहिले पाहिजे. म्हणून आपण आर्टिफिशियल सेमी परमिएबल मेम्ब्रेन जे कॉपर फेरोसायनाइडपासून तयार करत असतो. इथपर्यंत लक्षात आलं की आता याचा ऑस्मॉसिसशी काय संबंध आहे ते पाहू आपण, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हे जे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे तर यांचा आणि ऑस्मॉसिसचं काय फंक्शन आहे, तर जसं एक ऑस्मॉसिसचा अर्थ होते तू पुश, तर एक अबे नॉलिट नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता आणि हे ऑस्मॉसिस काय आहे ते समजावून सांगितलं आहे त्यांनी. जसं आपल्याला माहिती आहे की एक प्लांट आपल्या रूटमधून, जमिनीमधून पाणी आपल्या प्रत्येक पार्टला प्रोव्हाइड करते, तर ते कसं काय, त्यांच्यामध्ये काय पंप आहे का की नाही, बघ जमिनीतून पाणी ते पंपानं वरतं नेते. जसं आपण आपल्या घरी जर वरच्या बिल्डिंगवर पाणी न्यायचं असेल तर आपण मोटर पंप लावलेला आहे की नाही, पण झाडं प्रत्येक पार्टला जर पाणी प्रोव्हाइड करायचं आहे तर झाडाला वरतून पाणी नाही भेटत, ते आपल्या जमिनीतून पाणी नेतात, त्यांच्या रूट्स जे आहेत, तर त्या रूट्समध्ये कोणता फिनॉमिना घडत असते, ऑस्मॉसिस फिनॉमिना घडत असते. तर हे ऑस्मॉसिस आहे काय त्याची मी काही उदाहरणं समजावून सांगतो. जसं तुम्ही एक बॉइलिंग एग्स एका वॉटरमध्ये जर डिझॉल्व केला, म्हणजे वॉट सॉरी डिझॉल्व नाही, एक बॉइलिंग एग जर वॉटरमध्ये ठेवला तर तो स्वेलन होतो. त्याचं कारण आहे की त्या एग्समध्ये वॉटर अंदर चाललं जाते. एग्स जे मेम्ब्रेन आहे ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. पण तेच बॉइलिंग एग्स जर आपण मिठाच्या पाण्यात ठेवला रात्रभर,
तर तुम्हाला सकाळी पाहिलं तर त्याची साईज एकदम छोटी झालेली दिसेल. त्याच्या अंदरचं जे वॉटर आहे ते आता त्या सोडियम क्लोराईडमध्ये येत असते. तर हे काय आहे भानगड, है की नाही, तेच आपण ऑस्मॉसिसमध्ये समजून घेणार आहोत. तर फिनॉमिना वॉज फर्स्ट स्टडीड बाय द अबेनॉलेट. 1748 या अबेनॉलेट नावाच्या सायंटिस्टनं हा फिनॉमिना सर्वात पहिल्यांदा स्टडी केला. तर त्यांचं म्हणणं आहे की स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट, सॉल्वंटचा जो फ्लो आहे तो स्पॉन्टेनियस होत असते, म्हणजे आपोआप होत असते, फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन रिजन टू हायर कॉन्सन्ट्रेशन रिजन थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. त्यासाठी सेमी परमिएबल मेम्ब्रेनची गरज आहे. ही दोन सोल्युशन बघा लक्षात ठेवायचं. हे ऑस्मॉसिस काय भानगड आहे तर तुम्हाला मी समजावून सांगतो थोडक्यात. की सपोज मी हे एक सोल्युशन घेतलं आणि एक दुसरं सोल्युशन घेतलंय आणि हे दोन्ही सोल्युशन एका सेमी परमिएबल मेम्ब्रेननं काय केलेलं आहे, सेपरेट केलेलं आहे. सपोज या दोन सोल्युशनच्या मधात आपण काय केलेलं आहे, एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन घेतलेली आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन जी फक्त सॉल्वंट मॉलिक्युलले अलाव करते आणि इकडे मी सॉल्वंट घेतलाय फक्त आणि इकडे त्याच सॉल्वंटचं सोल्युशन घेतलं. बघा लक्षात ठेवायचं आहे, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन लोअर आहे. किंवा इकडे सोल्युशन दोन्ही घेतले असते तरी चालले असते, पण एकाचं कॉन्सन्ट्रेशन कमी असलं पाहिजे आणि एकाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असलं पाहिजे. ज्याचं लो कॉन्सन्ट्रेशन आहे याचा अर्थ काय, याचं वेपर प्रेशर जास्त आहे. म्हणजे इथे जे सॉल्वंट मॉलिक्यूल असतील, बरोबर आहे की नाही, हे सॉल्वंट मॉलिक्यूल या सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून या सोल्युशन रिजनमध्ये जातील आणि काही वेळानं या सोल्युशन रिजनमधली जी हाईट आहे सोल्युशनची ती इन्क्रीज झालेली दिसेल. आता बरेच जण म्हणाल, सर इकडे तर सॉल्वंट आहे, मग इकडले सॉल्वंट इकडे जात नाही का? इकडे जाणार नाही, कारण ही जी मेम्ब्रेन आहे हे फक्त सॉल्वंटला अलाव करते. मग इकडले सॉल्वंट का नाही जात, तर इकडलं वेपर प्रेशर जास्त असल्यामुळं कमी कॉन्सन्ट्रेशनमधलं ते हायर कॉन्सन्ट्रेशन रिजनकडे जाणार आहे, है ना. आणि म्हणूनच जे सोल्युशनचा सॉल्वंटचा फ्लो आहे लोअर कॉन्सन्ट्रेटेड टू हायर कॉन्सन्ट्रेशन रिजनकडं थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन, ते या फिनॉमिनालाच ऑस्मॉसिस म्हणत असतात. द स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल, आपल्याला काहीच करायची गरज नाही, आपोआप फ्लो होणार आहे ते. द स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन रिजन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड रिजन्स थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. कशामधून? सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून. जसं इथं लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आणि हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेननं सेपरेट केलं, तर लो कॉन्सन्ट्रेटेड रिजनमधलं वेपर प्रेशर कसं असते, जास्त असते. तर हे जे वेपर प्रेशर आहे हे वेपर प्रेशर याचं हाय असते आणि त्याच्यामुळं हे वेपर मॉलिक्युल्स या सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू या लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडून हायर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडे जातील थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन, इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. त्या फिनॉमिनाला आपण काय म्हणतो, ऑस्मॉसिस. म्हणून द मुवमेंट ऑफ सॉल्वंट म्हणजे स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड रिजन थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. तर हे जे ऑस्मॉसिस आहे यांच्यामध्ये स्पॉन्टेनियस आणि युनिडायरेक्शनल फ्लो होत असते, म्हणजे दोन्ही डायरेक्शननं सॉल्वंट मूव्ह होणार नाही, ते लोअर कॉन्सन्ट्रेशन एरियाकडून हायर कॉन्सन्ट्रेटेड एरियाकडंच फ्लो होणार आहे. आणि म्हणून स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन इन टू द सोल्युशन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. त्यालाच आपण काय म्हणत असतो, ऑस्मॉसिस म्हणत असतो. आता जेव्हा झाडाचे जे रूट्स असतात त्या रूट्समध्येही काय होते तेही सांगतो. सपोज हे तुमचे प्लांट्सच्या एक प्लांट घेतला आपण आणि या प्लांटचा हा रूट आहे, या रूटमधल्या जे सेल आहेत, लक्ष द्या हे सपोज सेल आहेत, है की नाही, तर या सेलचं कॉन्सन्ट्रेशन्स काय असते, हाय असते. आणि इथे जे वॉटर आहे या सेलच्या भोवताली जे वॉटर आहे ह्याचं कॉन्सन्ट्रेशन्स कमी असते. त्याच्यामुळे या सेलमध्ये जसंही वॉटर येईल तर या सेलचं कॉन्सन्ट्रेशन्स कमी होईल. बघा जसंही याच्यात वॉटर एंटर होईल पहिल्या सेलमध्ये, सपोज हे सेल वन आहे, याच्यामध्ये जर एंटर झालं तर याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. त्याच्यावरची जी सेल त्याला अटॅच आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असते, त्याच्यामुळे हे वॉटर वर तर फ्लो होते. पुन्हा याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होते, त्याच्यावरच्या सेलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असते, पुन्हा ते वॉटर वर तर फ्लो होत असते. आणि असं कॅपिलरी ॲक्शननुसार, म्हणजे पाणी ओढल्यासारखं आहे की नाही, या ऑस्मॉसिस फिनॉमिनामुळं सेल पाणी म्हणजे जे वॉटर आहे ते
वरच्या वरच्या सेलमध्ये फ्लो करत नाही आणि असं प्रत्येक पार्टला प्लांटच्या काय केलं जात असते ऑस्मॉसिस फिनॉमिनानुसार वॉटर सप्लाय केल्या जात असते. तर अशा प्रकारे हे ऑस्मॉसिस फिनॉमिना आहे ज्या प्रोसेसमध्ये आपण स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड रिजन थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. आता हा जो ऑस्मॉसिस आहे तर ऑस्मॉसिसचा फिनॉमिना सर्वात पहिल्यांदा अबे नॉलेट नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी हा फिनॉमिना काय केलेला आहे एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यामुळे आता आपण अबे नॉलेट एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. त्यांनी काय केलं की हे जे स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडे होते याला आपण ऑस्मॉसिस म्हणतो. त्यासाठी त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. त्यासाठी त्यांनी एक ॲक्विअस सोल्युशन घेतलं शुगरचं. कन्सिडर द ॲक्विअस सोल्युशन ऑफ शुगर इज प्लेस इन अ इन्व्हर्टेड थिसल फनेल. एक अशी एक फनेल घेतली. फनेल माहिती आहे ना तुम्हाला, ज्याच्यात आपण वॉटर, जसं आपल्या घरी जर फनेल असेल तर आपण त्याच्यातून एखाद्या याच्यातनी पेट्रोल वगैरे भरण्यासाठी आपण जे चाडी वापरतो त्याला फनेल म्हणतो आपण. तर हे उलटी करून घ्यायची, म्हणजे अशा प्रकारे जसं आपण दाखवलेली आहे ते, आणि त्याचं लोअर एंड सेमी परमिएबल मेम्ब्रेननं फिट करायचं. म्हणजे हे जे लोअर एंड आहे याचं, इथे आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन काय करायची आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेननं हे बंद करायचं आणि याच्यात शुगर सोल्युशन भरणार आहोत आपण. कोणतं सोल्युशन भरणार आहोत, शुगर सोल्युशन. बघा, कन्सिडर द ॲक्विअस सोल्युशन्स ऑफ शुगर इज प्लेस इन अ इन्व्हर्टेड थिसल फनेल हॅव्हिंग अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन, ज्यांना आपण सेमी परमिएबल घेतली, लाईक ॲनिमल मेम्ब्रेन घेऊ शकतो, पर्चमंट पेपर घेऊ शकतो किंवा ॲनिमल ब्लॅडर सुद्धा घेऊ शकतो. तर इथे एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन हे बंद करायचं सोल्युशन्स आणि याच्यातनी शुगर सोल्युशन फिलअप करायचं आहे. आलं लक्षात सर्वांच्या? त्यानंतर आपण काय होणार आहे नेक्स्ट याच्यातनी, की शुगर सोल्युशन आपण या थिसलमध्ये भरलेला आहे. नाऊ द थिसल फनेल इज केप्ट इन अ जार कंटेनिंग वॉटर. हे थिसल फनेल एका जारमध्ये ठेवू आपण, ज्याच्यामध्ये काय राहणार आहे, आता वॉटर घेणार आहोत आपण. ही थिसल फनेल यांच्यामध्ये या जारमध्ये ठेवू ज्याच्यात वॉटर आहे. आता कॉन्सन्ट्रेशन कोणाचं जास्त आहे सांगा, यामध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, शुगर सोल्युशनचं. शुगर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, जास्त आहे ना. आणि या सॉल्व्हंटचं ज्याच्यात आपण या बीकरमध्ये जे वॉटर घेतलेलं आहे या वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन स्लो आहे. त्याच्यामुळे नॅचरली या सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून वॉटरचा फ्लो कोणत्या डायरेक्शन होईल, फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेटेड टू हायर कॉन्सन्ट्रेशन्स. काही वेळानंतर आपल्याला लक्षात येईल की हे जे थिसल फनेलमधली लेवल आहे याची हाईट वाढलेली दिसल आपोआपच, आपल्याला काहीच करावं लागणार नाही. म्हणजे हा जो एक्सपेरिमेंट आहे, या एक्सपेरिमेंटून तुमच्या लक्षात येईल की जे सॉल्व्हंटचा फ्लो होत असते ते लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडून हायर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडे होईल. नाऊ द थिसल फनेल इज केप्ट इन द जार कंटेनिंग वॉटर. द नेचर ऑफ मेम्ब्रेन, या मेम्ब्रेनचं फंक्शन काय, इट ओनली अलाउ द सॉल्व्हंट मॉलिक्युल इज टू पास थ्रू इट, नॉट द सोल्यूट मॉलिक्युल. देअरफॉर हे तसंच होणार आहे की इथून सॉल्व्हंट मॉलिक्युल इकडे पास होतील वॉटर बीकरमधून शुगर सोल्युशनमध्ये थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. अँड द वॉटर मॉलिक्युल इज पास थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हे सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून पास होतील. अँड द लेवल ऑफ सोल्युशन इज राईज. तुम्हाला सोल्युशनची लेवल काय झालेली दिसल, राईज झालेली दिसल. बघा, हे एक्सपेरिमेंट तुमच्या लक्षात येते की याच्यातनी काही वेळानंतर हे शुगर सोल्युशन्स याच्यामध्ये वॉटर एंटर होते त्याच्यामध्ये, त्यामुळं शुगर सोल्युशनची लेवल काय होते, इन्क्रीज होत असते. द वॉटर मॉलिक्युल इज पास थ्रू द सोल्युशन थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन अँड द लेवल ऑफ सोल्युशन इज राईज इन द थिसल फनेल ग्रॅज्युअली. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. याच प्रोसेसला त्यांनी काय म्हटलेलं आहे, ऑस्मॉसिस म्हटलेलं आहे. बरोबर आहे? तर हे जे ऑस्मॉसिस प्रोसेस आहे, ऑस्मॉसिस कॅन ऑल्सो टेक प्लेस इन टू सोल्युशन हॅव्हिंग डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स. आता इथे तर आपण सॉल्व्हंट घेतलं होतं, तर आपण अलग अलग कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतले आणि त्यांना सेमी परमिएबल मेम्ब्रेननं जर सेपरेट केलं तर नॅचरली हा ऑस्मॉसिस फिनॉमिना घडतो. आणि नेहमी लक्षात घ्या की जे सॉल्व्हंट मॉलिक्युल असतात त्यांचं वेपर प्रेशर लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये जास्त असते, त्याच्यामुळे ते लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडून हायर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडे जात असतात, त्या फिनॉमिनाला आपण ऑस्मॉसिस म्हणत असतो. आहे की नाही? हे तर झालं ऑस्मॉसिस. तर ऑस्मॉसिसचे बरेचसे एक्झाम्पल आहेत. जसं आता ऑस्मॉसिसमध्ये आपण काय करतो, जसं मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगितलं आहे की वेन द बॉइलिंग एग्स
इज केप्ड इन अ वॉटर. जर आपण बॉइलिंग एग जर वॉटरमध्ये टाकलं तर काय होणार आहे, द सॉल्व्हंट मॉलिक्युल, ते जे एग्ज आहे, एग्ज मधलं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, बरोबर आहे. सपोज एका बीकरमध्ये आपण काय घेतलाय, वॉटर घेतलाय आणि याच्यातनी आपण एक बॉइलिंग एग्स ॲड केला. बघा एका बीकरमध्ये आपण वॉटर घेतलेला आहे आणि या वॉटरमध्ये आपण एग्स ठेवला, बॉइलिंग एग्स. तर काय होईल, काही वेळानंतर हे बॉइलिंग एग्स काय झालेला दिसल तुम्हाला, स्वेलन झालेला दिसल. का बरं हे स्वेलन झालेला दिसल, कारण ज्यावेळेस तो होता त्यावेळेस त्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय होतं, अंदरचं अंदर जे कंटेंट आहे त्या बॉइलिंग एग्समध्ये ते आहे हाय आणि वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन स्लो होतं. तर हे जे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे याच्यातून वॉटर याच्यामध्ये एंटर होईल आणि द बॉइलिंग एग्स बिकम स्वेलन, है की नाही. सिमिलरली हेच जर आपण उलटं केलं, आता जे एनएसीएलचं सोल्युशन घेतलं इथे, एनएसीएलचं सोल्युशन ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि याच्यात बॉइलिंग एग्स टाकला आपण, तर तो बॉइलिंग एग्स काही वेळानं काय झालेला दिसल तुम्हाला, श्रिंक झालेला दिसल. त्याचं कारण काय, आता कॉन्सन्ट्रेशन एनएसीएलचं हाय आहे आणि या एगचं कॉन्सन्ट्रेशन स्लो आहे, त्याच्यामुळे याच्यातलं वॉटर मॉलिक्युल हे या बीकरमध्ये येऊन जाईल, है की नाही. तर दे आर द एक्झाम्पल ऑफ, कशाचे एक्झाम्पल आहे, ऑस्मॉसिसचे एक्झाम्पल आहे. तर आता ऑस्मॉसिस झाल्यानंतर आपल्याला ऑस्मॉटिक प्रेशरवर फोकस करायचा आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल असं मी कन्सिडर करतो, है की नाही. तर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे आता ऑस्मॉटिक प्रेशर. नेमकं ऑस्मॉटिक प्रेशर